काय बोलतीस वहिनी? केवढ्याने पडलं ते भांड, छाती धस्त झालं ना माझ्या. एक तर सकाळपासून माझा डावा डोळा नुसता फडफड फडफड करतोय, माहितीये कशी आलीये मी इथे, माझं मला माहिती. रस्त्याच्या कडेने सावकाश हळू अशी चालत आले मी इथपर्यंत. मला एक गोष्ट समजत नाही, तो फुटपाथ जो असतो तो माणसांसाठी असतो का स्कूटर वाल्यांसाठी असतो? ते मेले स्कूटर वाले ते फुटपाथ वरच गाडी चालवतात ग. एक स्कूटर वाला तर मलाच घेऊन चालला होता बरोबर, अशी त्याच्याशी भण भण भांडली ना मी. मग घाबरला आणि पळून गेला स्कूटर सोडून. आज देवाच्या कृपेने वाचलीये मी. पण असं म्हणतात की डोळा फडफडला ना की जवळच्या व्यक्तीला काहीतरी होतं, भीती वाटते ना म्हणून बोलतीये मी. ए मला पाणी दे ग, मला पाणी हवंय. घेते मी, थांब तुझी ती भाजी वगैरे होऊ दे. मामी बोल. डावा डोळा फडफडला तर पडायला होतो? पडायला काय झालं मेलं? अग जीवावर बेतत, वाईट असत, वाईट एकदम वाईट होऊन जातो माहिती परी. कोणी काय बोलतीयस तू? परी तू जा बाहेर जाऊन बस. अग असं काय करतेस, तिलाही कळायला पाहिजे ना. नेहमी असते ना त्या बंडी काकीकडे. वहिनी तेच ते गा बंडू काकीकडे, काय काय शिकवतात देव जाणे. परी तू आधी बाहेर जा. बाबा मस्त झाले ग भाजी, कलर एकदम छान आलाय. अगो बाई केवढा पोचा आलाय ग भांड्याला. कधी घेतलं हे भांड? बाहेर काढलं नाहीस कधी? बघितलं नाही मी. केवढं मोठ आहे नाही? मला अगदी असं हवं होतं ग. नाहीतरी आता याला पोचा पडलाय ना, तर तू काय वापरणार? नेहमी घेऊन जाते, काय म्हणतेस? मस्त आहे. याला काय पोचा बिचा पडला नाही, आमचं भांड आहे. हो कळलं, तुमचं आहे ते, आम्हाला पण नकोच आहे. आणि मला अशी सवयच नाहीये कोणाच्या घरातलं काहीतरी उचलून न्यायची. नेहा ऐकून ठेव, हे असंच भांड मला हवंय, माझ्यासाठी घेऊन ये. हो आणि हो, डोळा फडफडत होता माझा हे विसरू नकोस. दोघी जरा सांभाळून राहा, उद्या काहीतरी वाईट साईड घडलं म्हणजे रडत बसाल. काही वाईट साईड घडणार नाही, मी बोललेलं सगळं खरं होतं. आली मोठी खरं बोलणारी. येते ग मी. अगदी करे. गुड मॉर्निंग. मॉर्निंग मॉर्निंग. अरे तू वेडा आहेस का रे समीर? का आज सुट्टीच्या दिवशी किती मीटिंग ठेवल्यास तू? अहो असं काय करतायसा, सुट्टी का नाही नोकरदार वर्गाला असते बघा. मालकाला कसली आणि सुट्टी? सॉरी बघा, घर मालकाला कसली आली सुट्टी? मारा तो कंगवा फरफर फरफर लागा का आम्हाला जणी. काय म्हणाला घर मालक की हो? दॅट रिमाइंड मी, तुझ्यासाठी काहीतरी आणलंय मी. कशाला अजून आता गिफ्ट आणून ठेवलायचा? एक एक मिनिट हा, कुठे बरं खाली शोधायला, कारण हा सापडलं. हो सापडली ना, चप्पल फटके द्यायचं. काय झालं? काय झालं? तू काल काय सगळा गोंधळ घालून ठेवला होता? हा इडियट. आता नेहा माझा फोन उचलणार नाही, मला भेटणार नाही, माझ्याशी बोलणार नाही, काही नाही करणार. त्या आता सुट्टी आहे, मला भेटायचं तिला, बोलायचं तिच्याशी. आव इतकी कशाला काळजी करतायसा? भेटायचं म्हणलं की भेटू शकता की तुम्ही नेहाला? सुट्टी आहे मी, कसं भेटणार आहे तिला? अव घरमालकाला कसली आली हो सुट्टी? मग म्हणजे घरमालक असला तरी पोटाला भूक लागते का नाही? डबा मागायला जा की हो तुमच्या भाडेकरूकडं, तसा नियम लिहून दिलाय की आपण. आता नेहाकडे मी सुट्टीच्या दिवशी डबा मागायला जाऊ? परफेक्ट. चाइल्डिश, किती बालिश वाटेल ते समीर. डबा मागणं चाइल्डिश आहे? मग ब्रो तुला इंटरेस्ट कशात आहे? कशात म्हणजे? नेहामध्ये. डबा मी खाईन, मला दे. तुला का देऊ डबा? अरे मग तोही तू खा. हे चांगलं सुचलं मला. मला ह्याला कधी सुचलं? ए यश, अरे अरे अच्छा मीटिंग सत ना. हॅलो यश. ए यार काही सुचवणंच पाप आहे. गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या शेअर बाजारातील घसरणीचा फायदा जेवायसी इंडस्ट्रीचे उत्तराधिकारी यशवर्धन चौधरी यांना झालेला आहे. त्यांची यशवर्धन चौधरींच्या मालमत्तेत दररोज सुमारे 5,000 कोटी रुपयांची वाढ होते. खोटाड्या माणसाची
तो अजिबात खोटारडा बिटारडा नाही आहे. खोटारडाच आहे तो. तू काय बोलते ते मला काहीच कळत नाहीये. परी टीव्ही बंद करा दी. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत यशवर्धन चौधरी 10व्या क्रमांकावर येतात. यशवर्धन चौधरीची मालमत्ता. हल्ली तू कुठली गोष्ट एकदा सांगितल्यावर ऐकत नाहीस ना. आधी टीव्ही बंद कर. नेहमीची सुजी नाटक आहे. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही. तुझ्या त्या नेहमीच्या बातम्यामुळे मला पण जायकडे यश दिसायला. खरंच हाय. हाय आता माझा बटाटा कसा आहे तू. मी बरी. ओके. तुम्ही इथे कसं. कसा म्हणजे. म्हणजे आय वॉज जस्ट पासिंग थ्रू. खरंच काही काम होतं की. नाही म्हणजे ते टिफिन घ्यायचा होता ना. आपलं ठरलंय ना घर मालकाला टिफिन द्यायचा. सो म्हणून साक्षात यशवर्धन चौधरी आज टिफिन घ्यायला आलेत. का मी येऊ शकत नाही. आणि मी ऍज इट इज आय वॉज पासिंग बाय. सो नक्कीच येऊ शकतो. खोटं खोटं कारण सांगून जर तू पॅलेसवर बोलवू शकतो तर तू इथेही येऊ शकतो. आणि खोटं बोलणाऱ्या माणसाला काही कारण नाही लागत. तो कधीही कुठेही खोटं बोलतो. आई मला फ्रेंड बरोबर बोलायचंय. नाही चालणार. तिला बोलायचं असेल तर. परी तुझ्या फ्रेंडला सांग जर मी सगळ्या अटी पाळतीये ना तर त्यांनी पण अटी पाळायचे. मी थांबतो बाहेर टिफिन साठी. परी आत ये तू. यशवर्धन चौधरी. खरच की एवढा मोठा माणूस आणि आपल्या सोसायटीत आणि आपल्याला माहिती पण नाही. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. 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 काय म्हणताय. कसे आहात तुम्ही. बस ठीक. किती वेळा सांगितलंय मला असं साहेब आणि आवाज नका करू. अरे तुरे बोरा प्लीज. कसे आहात तुम्ही सगळे. आम्ही नेहमीच सगळे मजेत असतो. जा खुर्ची आण. नेहाची साफसफाई सुरू असेल ना आणि साफसफाईच्या बाबतीत ती भयंकर स्ट्रीट आहे. ती आतमध्ये कोणाला जीव देत नाही. अगं तू सांगायला कशाला पाहिजे. दिसतच आहे की आपल्याला. लवकर लवकर ठेव. ओके. तुझ्यासाठी फरसाण घेऊन येते. जाऊ नको कुठे. बस बस बस. तुझा कोट छान आहे. अय्या घड्याळ पण किती छान आहे. अरे मी पण काय बोलते. तू तर अख्खाच छान आहे. तुम्ही आता फरसाण खा. मी चहा घेऊन येते. मलाही घालवून सांगलं. हा खा तुम्ही फरसाण. मला आमच्या ऑनलाईन गॅदरिंग बद्दल सांगायचे. ऑनलाईन गॅदरिंग. अरे माझा ना खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय. मी नाचू की नाटकात भाग घेऊ हेच कळत नाही मला. तू काय बेटा. सध्या ना मीच कुणाला तरी तालावर नाचतोय. त्यामुळे तू डान्स मध्ये भाग घ्यावा असं नाही वाटत मला. मग मी नाटकात भाग घेऊ. खर तर ना मला नाटक करायला अजिबात आवडत नाही. पण कोणाला तरी असं वाटत राहत की मी सतत आपली नाटकच करतोय.
अरे तुमचं बोलणं अजून सुरूच आहे? हा मी जरा परीक्षित बोलत होतो. तुम्ही परीक्षित बोलता होय, आम्हाला वाटलं की काय काय वाटलं तुम्हाला? आता काय सगळंच फोडून सांगायला हवं का? नाही. मम्मी म्हणाली तुम्हा दोघांना एकांत मिळावा म्हणून आम्ही जरा बाजूला उभे होतो. तसं काही नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आता हे अतिस होत आहे, आम्ही तुम्हाला समजून घेतोय आणि तू उगच वेळ घेऊन पेडगावला जातोय. मी तर मगाशी तुम्हाला लग्नाबद्दलच विचारणार होते. तुम्ही काहीतरी ठरवलंच असेल ना, काय कधी कुठे कसं, म्हणजे हॉल वगैरे. आता लग्नानंतर तुला काय बोलायचं? आता सारखं यश बोलायचं कि बुड्डे आता ते सोसायटीचे जावई होणार आहेत, त्यांना अरे तुरे म्हणायचं नाही, त्यांचं अगदी जावयासारखा व्यवस्थित मानपान व्हायला पाहिजे. हो की नाही गुड्डीच्या आई? हो हो, अगदी बरोबर. मला तर वाटलं होतं गुड्डीच्या आधी यांचंच वाजणार की काय. नाही नाही बघा, खरंच तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय असं तुम्हाला वाटत, तसं काय नाहीये. म्हणजे आम्ही खोटं बोलतोय असं वाटत का तुम्हाला? नाही नाही तसं नाही म्हणायचं मला, पण अरे पण वगैरे राहू दे आता, लग्न कधी करणार आहे ते सांग ना आधी. समोरून होकार तर यायला हवा ना आधी. अरे तुझं धाडस होत नसेल तर आम्ही बोलू का तिच्याशी? नाही 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 नाही, तुम्हाला कोणालाही काही बोलायची गरज नाही, कारण माझा निर्णय झालाय. यशवर्धन चौधरी, हा खेळ खूप दिवसांपासून चालू, अर्थातच तुमच्याकडून, कारण माझ्याकडून तुम्हाला हवं ते उत्तर मिळालेलं नाहीये ना, म्हणून तुम्ही हे सगळं करता. माझं पण खूप वेळा सांगून झालंय, पण जर आता तुम्हाला सगळ्यांसमोर ऐकायचं असेल ना तर माझाही नाईलाज. मिस्टर यशवर्धन चौधरी, थँक्यू सो मच. आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी जे काय केलंय ना त्याच्यासाठी खरंच खूप थँक्यू, धन्यवाद. तुमच्यामुळे आज मी माझ्या आधीच्या घरात आणि आधीच्या माणसांबरोबर परत राहिला, सो थँक्यू. पण ह्याचा अर्थ हा नाही की तुम्ही कधी आणि केव्हाही माझ्या घरी यायचं. तुम्हाला असं नाही वाटत आहे की तुम्ही हे सगळं करून माझ्या आयुष्यात लुडबुड करता? हे बघा, एकेकाळी तुमची आणि माझी चांगली मैत्री होती, निदान माझ्याकडून तरी होती, आणि ती खूप मी प्रामाणिकपणे निभावली पण. पण तुम्ही काय केलं? तुम्ही फक्त आणि फक्त खोटं बोलला माझ्याशी, अगदी कालपर्यंत खोटं बोलत होता. तुम्हालाही माहिती की माझ्या मुलीला तुमचा लळा लागलाय, म्हणून तुम्ही तिच्याशी गोडगोड बोलताय, तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताय. का तर तुम्हाला माझ्याशी बोलता येईल, माझ्याजवळ येता येईल. मी हात जोडते, हे सगळं करणं बंद करा, माझ्या आयुष्यात लुडबुड करणं बंद करा. मिळालं तुम्हाला तुमचं उत्तर का अजूनही काय ऐकायचं आहे? कुठे हरवली आहे? सगळं गॅस नुसताच चालू आहे. आपल्या नेहाच्या वागण्याचा विचार करत होते. हो नेहा? हो आपली नेहा. अगं ती माहितीये ग, आपल्या परीची आई. पण तिचं काय आता? ती आज जे यश बरोबर वागली ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. दारात आलेल्या अनोळखी माणसाशी सुद्धा आपण असं वागत नाही. मान्य आहे की तो खोट बोलला, म्हणून ती त्याला जर घरातच घेत नसेल तर याला काही अर्थ आहे का? बर आता तो आधीचा यश आहे का? अख्खी चाल त्याला आता ओळखायला लागली, सगळ्यांना त्याच्याबद्दल आदर वाटतोय. आणि ही हिला त्याच काही आहे का? तुम्हाला सांगते, मला तिचं वागणं अजिबात म्हणजे अजिबात आवडलेलं नाहीये. नाही तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण मला सांग ना यश कोण? हो यश, आपला यश. आपला यश कोण?
हो यश, यशवर्धन चौधरी आपल्या परीचा फ्रेंड, तो आधी नेहाच्या ऑफिस मध्ये काम करत होता एवढंच आपल्याला माहिती होतं, पण नंतर कळलं की तो त्या कंपनीचा मालक आहे. काय सांगतेस? अजूनही नाही आठवत आहे का? नाही. तुला त्याच्या कंपनीचं नाव आठवत? आता तेवढं मला माहिती नाहीये हो. अहो पण आपल्या नेहाची कंपनी तीच त्याची कंपनी. म्हणजे तो आधी नेहाच्या कंपनीत काम करत होता आणि नंतर त्या कंपनीचा मालक. असं कसं काय अचानक मालक झाला? नाही, चूक तुमची नाहीये, माझीच आहे. तुम्ही हा असा सगळा गोंधळ घालणार हे माहिती असून सुद्धा मी तुमच्याशी बोलत बसले. जा, तुम्ही तुमचं काय काम करत होता ते करा, जा. परत आलं मला आठवण केलीस ते. मी बाहेर काय काम करत होतो तेच विसरलो. जाऊ दे, बघतो आता. एक काय करायचं ते कळतच नाहीये, सगळंच विसरायला लागलेत. ती नेहा तिकडे वाटेल तशी वागते. कोणाला काय समजवायचं आणि कसं समजून घ्यायचं तेच मला काही कळेन असं झालंय. परी हे घे बाळ, खाऊन घे. चल. हे का आता? परी मी तुला विचारती, हे काय? आता हे सगळं काय नवीन? यापुढे मी अशी सांगणार आहे, असंच बोलणार आहे आणि हो मी तेच उभी राहणार आहे. तुला असं नाही वाटत आहे की तुझा शहाणपणा आता वाढत चाललाय? तू चुकीचं वागायचं आणि वर मलाच बोलायचं. मी तुझ्याशी कुठे चुकीची वागली? माझ्याशी नाही, पण फ्रेंडशी तर चुकीची वागलीस ना. तू त्या बिचाराला घरात पण येऊ दिलं नाहीस. माझ्या बाबतीत नाही, पण त्याच्या बाबतीत वाईटच आहे. कट्टी आहे मी तुझ्याशी. तू आता जास्त चुरुचुरू बोलायला लागलीस. पण मी काय चुकीचं बोलतीये का? तूच मला बोलतेस ना की दारात कोणी आलं तर त्याला घरात घ्यायचं, पाणी द्यायचं, त्याच्याशी नीट बोलायचं. मला तसं सांगते आणि स्वतः कशी वागतेस? ती अगदी चुकीचं बोलती असं नाहीये, चूक माझी आहे. परी समोर मी यश बरोबर असं वागायला नको होतो. हे बघ परी, तू जे काय बोलतीये ते सगळं खरं आहे, पण ते ओळखीच्या माणसांसाठी खरं आहे. आणि आता तो यश तुझाही फ्रेंड राहिलेला नाही आणि माझाही फ्रेंड नाही, त्यावर तो आपल्याशी खोटं बोलला. आणि बेस्ट फ्रेंड कधी खोटं बोलत नाही आणि खोटं वागत पण नाही, त्यामुळे त्याच्याशी चांगला वागायचा प्रश्नच येत नाही. आणि हे बघ, आपण जर वाईट माणसांबरोबर राहिलो ना तर आपण पण त्यांच्यासारखं वाईट वागायला लागतो. त्यांच्या बॅड हॅबिट्स आपल्यालाही लागतात. सो जी माणसं बॅड असतात ना ती बॅडच असतात. काय चाललंय हे? परीला चांगलं वाईट सांगण्याच्या नादात आता मीच चुकीची वागायला लागली. वाद माझा आणि त्याचा आहे ना, मग मी परीच्या मनात का असं चुकीचं भरवतीये? बोल नाही, गप्प का झाली, बोल. हे बघ, आता याच्यावर चर्चा करायला आता वेळ नाहीये. चल तू आधी आत ये, मग बोलू आपण. नाही, तू फ्रेंडला आत घेतलं नव्हतंस ना. हे बघ परी, तो पुढच्या वेळेला आला की मी त्याला नक्की आत घे. चल ये आता तू. नाही, तू त्याला आताच आता फोन कर. कोणाला? फ्रेंडला. आता का? सॉरी म्हणायला. हे बघ परी, मी काय त्याला आता सॉरी म्हणणार नाही. ते मला माहित नाही, पण मी घरात येणार नाही. ठीक आहे, थोड्या वेळाने मी त्याला फोन करीन. तू आधी आत ये. नाही, आताच आता फोन कर त्याला. हे बघ परी, तुझं हे वागणं मला अजिबात आवडत नाहीये. तू माझं काहीच ऐकत नाहीयेस. हे बघ, तू लहान आहेस, लहान मुलांसारखीच वाग. प्रत्येक वेळेला मोठ्यांच्या भांडणात पडायची गरज नाही. चल आधी आत ये, नाही तर रात्रभर इथेच राहावं लागेल. हा